रेशन कार्ड आजच्या काळात रहिवाशी ओळख व गरीब कुटुंबाला स्वस्त धान्य मिळण्यासाठीची मोठी गरज आहे. परंतु नाशिक शहरात श्रमिकनगर येथील 400 रेशन कार्डवर तहसीलदाराचा शिक्का नसल्याकारणाने त्यांना गेल्या एक वर्षापासून स्वस्त धान्य मिळत नाही. जुन्या भांड्याचे काम करणारी पुष्पाबाई गेल्या एक वर्षापासून तहसील कार्यालयामध्ये चक्र मारत आहे. परंतु तिला आत्तापर्यंत तहसील कार्यालयातून रेशन कार्डवर शिक्का मारून मिळाला नाही आणि रेशन कार्डही चालू करून मिळालं नाही. काय प्रॉब्लेम आहे तुमचा रेशन कार्ड? येस, धान्य भेटत नाही. आता समाज वर्ष झालं तसं राशन कार्ड बंदच आहे आमचं. पहिले भेटायचं पहिले 10 किलो गहू भेटायचे, 2 किलो तांदूळ, त्याच्यानंतर परत 7 किलो गहू भेटायचे, 2 किलो तांदूळ भेटायचे, त्याच्यानंतर तर बंदच झालं. मग सर्वांचेच शिक्के मारायला घेऊन गेले आईबाईनी नेले तर तिने परत आणून दिले कार्ड, त्याच्यावर शिक्के नाही. राशनवाला म्हणतो का शिक्के मारून आणा तरच धान्य देईल. शिक्के मारून आणले तर रेशन मिळत नाही तर नाही. रेशन नाही मिळत तर त्याच्यामुळे काय परेशानी होती तुमची? आता रेशन नाही भेटलं म्हणजे आम्हाला 2 पैसे जास्त देऊन तरी घ्यावंच लागत ना पोरांसोरांसाठी. आपण राहू पाशी म्हणून पोरांना ठेवता येईल का? आणि आता तुम्ही राशन कुठून घेतात मग? आता दुकानातून घेतो. ब्लॅक मग काय केलं? 20-22 रुपये. तुम्ही बीपीएल मध्ये आहे का? हो. बीपीएल नंबर वगैरे आहे तरी तुम्हाला राशन मिळत नाही. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना असे अपील करते की नाशिक जिल्हा कलेक्टर साहेब यांना श्रमिकनगर येथील 400 रेशन कार्डवर शिक्का मारून मिळावं व त्यांना स्वस्त धान्य मिळण्याची मागणी करावी. त्यांचा नंबर आहे 0253-25-78-500. मी माया, श्रमिकनगर नाशिक महाराष्ट्रातून, इंडिया अनहर्ड.